स्वप्नांच्या पलीकडे। काळजी करू नकोस, एक महत्वाचं टेंडर भरायचंय, मी जातो आणि तेवढं काम करून परत येतो। तू ठीक आहेस ना? लवकर येशस। काळजी करू नकोस। नारळ पण किती मग ते जाऊ दे ग। आज देवळात का नाही आलीस? नाही ग, आज जरा वेगळी पूजा बांधायला गेले होते। गरज होती ना त्या पूजेची। फार काही अनर्थ नाही ना घडलं? नाही नाही तर संध्याकाळी मानसीला बघण्याचा कार्यक्रम रद्द करावं तर? नाही नाही, काही उलट सुलट घडलेलं नाहीये। जो कार्यक्रम ठरलाय ना तो होणारच। तू घेऊन ये तुझ्या लेकाला। नाही, मी माझ्या लेकाला सांगितलंय आपल्या बरोबरीच्या घरातच सोयरीक बघावी। नाही, जास्त श्रीमंत नको आणि जास्त गरीब नको। अगदी बरोबर बोललीस बघ तू सुले। गरीबच परवडले ग एक वेळ, पण श्रीमंत माणसं नकोत। मी भोगतीये ना त्याचीच फळ। तुला उशीर होईल। मी आले। काही झालेलं नाही आणि काही केलेलं नाही मी तिला। जे केलं ना ते आपल्या घराच्या भल्यासाठीच केलं। आई नक्की काय झालं त्याची चर्चा करण्याची काही गरज आहे का आता? संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागा। चला शालिनी। होय। यादी दिलीस ना तू याला? होय। यशवंता तू जातोस का मीच जाऊ? हा मी जातो। लवकर सामान घेऊन ये, तू पण कामाला लाग। बाहेर संपलं आई। आता इथेच जगायचं, इथेच मरायचं। Yeah.
इथे शोधायची आई याच घरात राहायची. माझं लग्न झालं तेव्हा माझं बाहेर फक्त सुटलं होतं आई, सुटलं नव्हतं. आज कायमच तुटलं आहे. चर्चा नको म्हणून सांगितलं होतं ना मी तुला शालिनी, तरी चर्चा चालली आहेस ना. आणि काय ग, तू कशाला इथे उभी आहेस? जा जा, मानसीला बघायला येणार आहेत, त्याची तयारी कर. पाहुण्यांच्या स्वागतात कसली कमतरता चालणार नाही आम्हाला. आणि आ काय लडका चेहरा घेऊन जरा हसरा ठेव. आणि या सुटकी चेहऱ्याने येऊ नकोस पाहुण्यासमोर. जा हस ना, जा जा, चल. सदान कदा रडत असते. तुम्ही विचारू नको म्हणत असाल तर नाही विचार, पण एक हात सोडून विनंती करते. वैदईचं तुम्ही कोड कौतुक करावं असं नाही हो म्हणत आहे मी, पण निदान तिच्याशी प्रेमाने तरी वागा. तिची कसलीही चूक नसताना तिला काय एवढी मोठी शिक्षा देत आहे? हा कुठला न्याय? असाच असाच आहे माझा न्याय. आता दमडी सुद्धा नव्हती माझ्या, तरी या घराची आबरू मी जीवा पलीकडे जपली होती. त्या पोरीनं आज तिलांजली दिली माझ्या आबरूला, रस्त्यावर आणली माझी आबरू. जोपर्यंत माझं नुकसान भरून येत नाही ना, तोपर्यंत मी तिला क्षमा करणार नाही. सत्य परिस्थिती माहीत असूनही जरा खूपच मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे असं सगळे म्हणतात, पण मिळणारा फायदाही मोठा असेल ना? हो, म्हणूनच तर जवळजवळ 200 कंपन्यांनी टेंडर भरलंय. पण आपली कंपनी रेसमध्ये आहे म्हटलं की आपणच जिंकणार. कारण इतके दिवस रेसमध्ये मी नव्हतो. सांगा मिस्टर श्रीनिवास परांजपेंना, इतके दिवस ते मार्केटमध्ये राज्य करत होते त्यांचं डोकं वापरून, पण आता एक ध्येय वेळ आलाय, तो सगळे व्यवहार इथून करणार आहे मनाने, तेव्हा त्यांनाही लवकर कळेलच मेंदू जिंकेल का मन. मला जरा तुझ्याशी बोलायचं. मिस्टर श्रेयस पाटकर, कॉल मी मिस्टर श्रेयस पाटकर. तुला माहिती आहे ना, वैदईने आजच तुमच्याशी असणारे सगळे संबंध तोडून टाकलेत, जिच्यामुळे मी तुमच्याशी जोडलो गेलो होतो तिच्यावर केलेले अन्याय ती दिसते, पण मी नाही विसरणार. म्हणजे तू काय करणार आहेस? मी करणार नाही, केलंय. मी सुद्धा टेंडर भरलंय मिस्टर आशुतोष परांजपे. हा, तेव्हा तर रिझल्ट लागेल, तेव्हाच बोलू. Thank you.
आजच्याज आणि बोल काय ते आजच्याज अरे आजच्याज कसं शक्य का नाही शक्य आज का नाही शक्य अरे कारण मी अजून तुझ्या घरी येऊन तुझा हात मागण्याच्या पोझिशन मध्ये नाही आहे बर मग त्या पोझिशन मध्ये कधी असणार आहात आपण अजून 3 दिवसांनी काय काय आहे वाच जॉब कन्फर्म आहे कन्फर्म नाही अजून 3 दिवसाचं ट्रेनिंग आहे ते झालं जॉब कन्फर्म अरे म्हणजे झालास तू म्हणजे तू आता माझ्या घरी येऊ शकतोस आणि बोलू शकतोस अरे मी तुला तेच सांगतोय ना सी कसं आहे मी आजच निघतोय ट्रेनिंगसाठी 3 दिवसांच्या तिथून परत आलो ना की लगेच तुझ्या घरी येईल डायरेक्ट ओके वा म्हणजे तोपर्यंत माझी वाट लागलेली असणार का का म्हणजे आज बघायला येणार आहेत मला बघायलाच येतात ना लगेच का तुझं लग्न होणार नाहीये प्लीज स्वप्नील असं कसं बोलू शकतोस तू अरे तो मुलगा लग्न करण्याच्या अपेक्षेने माझ्या घरी येणार आहे त्याच्यासमोर असं सजून बसू मी हे सगळं करायचं मी अरे हे चालणार आहे ना तुला अरे ऑफकोर्स नाही चालणार आहे बाळा हे शोना इकडे बघ वरती बघ माझ्याकडे बघ थोडं समजून घे फक्त 3 दिवसाचा प्रश्न आहे की नाही आणि जर मी म्हणतोय ना मी येणार तर बट ऑफकोर्स येणार ना थोडे पेशन्स ठेव ना थोडेसे तुला माहिती आहे ना स्वप्नील माझी आजी कशी येते आणि तो जो मुलगा आहे ना तो आजीच्या मैत्रिणीचा मुलगा आहे मी ओळखते त्याला अरे एकदा का सगळं ठरलं ना तर पटापट सगळी चक्र फिरवेल आजी अरे अशी कितीशी फटाफट चक्र फिरवणार आहे ती 3 दिवसात तुझं लग्न होणार आहे का अरे आणि पसंती ना पसंती काय असतं का नाही आणि त्याला कशाला त्रास द्यायचा उगाच तू ओळखतेस त्या मुलाला हो ओके मग त्याला आपल्याबद्दल सगळं सांगून टाक ना वेड आहेस का अरे त्याच्या आईला कळलं ना तर काय होईल माहितीये का अख्ख्या सोसायटीला कळेल बर बर नको सांगूस पण प्लीज 3 दिवस थांब ना प्लीज हे जे काही तू 3 दिवस मला थांबायला सांगतोस ना ते माझ्या घरच्यांना का नाही येऊन थांबायला सांगत अरे हे लेटर आपण दाखवू शकतो घरी अरे तसं नाहीये यार प्लीज समजून घे मी माझी मानसिक तयारी नाहीये अजून कशाची मानसिक तयारी मी माझी मानसिक तयारी नाही अजून कशाची मानसिक तयारी नाही माझ्याशी लग्न करायची का माझ्या घरी यायची एक लगावून देईन ना अशी काहीतरी प्रश्न विचारते हे बघ मी तुझ्याशिवाय इतर कुणाशीही लग्न करणार नाही कळतंय फक्त आत्ता तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्यांकडे हात मागण्याची बोलणी करण्यासाठी माझी मानसिक तयारी नाहीये इतकंच आय एम नॉट प्रिपेअर्ड ठीक आहे समजलं काय काय समजलं तुला माझी किती काळजी आहे ना ते मनू खाली बस भाई उगाच इकडे सीन क्रिएट करू नको प्लीज खाली बस प्लीज सीन क्रिएट कर काय होतंय आता मी काय कुठली परीक्षा देऊ का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे सिद्ध करण्यासाठी मना थोडं थांब ना फक्त 3 दिवसाचा प्रश्न आहे की नाही आणि मी म्हणतोय ना मी येणार म्हणजे येणार ओके कधी मी वर गेल्यावर शॉट अप
काय चाललंय? मी तुला सांगतोय ते कळत नाहीये का? मला तुझ्या घरी बोलण्याआधी माझ्या घरच्यांनाही विश्वासात घ्यावं लागणार, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुला? तेवढं कळतं मला स्वप्नील, पण तहान लग्नावर विहीर खणायला नाही ना जात आपण. मी म्हणून नाही नाही ठीक आहे, तू जा ट्रेनिंगला जा, ये परत, तुझ्या आई वडिलांना विश्वासात घे. तोपर्यंत माझं इथे काय माझे घरचे करायचे ते करू दे. एक मिनिट, मी इथे एकटी नाही भांडू शकत. थँक्स. म्हणून थांब यार. म्हणून काय झालंय? काही कळत नाही, अस्वस्थ वाटतंय जरा. काय रे, ऑफिस मध्ये काही झालंय का? नाही, आज टेंडर भरायला गेलो होतो. कसलं? हीच गव्हर्नमेंटची जेवढी मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी सरकार कम्प्युटर ऍक्सेसरीज परचेस करते त्याच. बर मग. तिथे इतरही लोक होते आणि श्रेयसही होता. श्रेयस? काय झालं, धक्का बसला ना? नाही अशु, आपण पॉझिटिव्हली घेऊया ना. आपण असा विचार करूया की श्रेयस आता मेन स्ट्रीम मध्ये यायचा प्रयत्न करतोय, चांगली गोष्ट आहे ना. आणि अशु, आपल्या कंपनीला स्पर्धक काही कमी आहेत का? त्यात श्रेयसची आणखीन भर, सो व्हॉट. पण पप्पाने यातलं काही बोलू नकोस. डोंट वरी. आधीच पैदूचे आजे सासूने ते तर्पण केल्यापासून पप्पा अगदीच सैरभैर झालेत. अशु हो ग, तुला नाही जाणवत, एकटेच रडत बसतात. पण ही अवस्था त्यांनी स्वतःहूनच ओढवली आहे ना स्वतःवर. हो नाही ग भगवत त्यांच्याकडे. तू साडी घेते मलाही बरं वाटेल ना बाळा. जा बघ, जा बाळा, ट्रंकमध्ये साडी येते बघ, त्याला कसं माहिती.